अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती या ठिकाणी आज उपसभापती निवडीची प्रक्रिया संपन्न झाली। माजी पंचायत समिती उपसभापती एकनाथ लोखंडे यांचा कार्यकाळ संपून पूजा भडांगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, पंचायत समिती बीडीओ ज्योती कवळदेवी, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी सभापती राजपूत तसेच पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पंचायत समिती येथे आलेलो आहोत। येथे उपसभापती यांची निवड करण्यात आलेली आहे, तर एकनाथ लोखंडे यांचा कार्यकाळ संपलेला असून आता पूजा भडंगे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पंचायत समिती उपसभापती निवडबद्दल आज इथे सर्वजण आपण आलो आहे, त्यांचे मी गिरीश भाऊ यांचे खूप आभार व्यक्त करते व सर्व सदस्यांचे आभार व्यक्त कर। आज तुमची उपसभापती म्हणून निवड झाली, ते याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय, सगळेजण आले, सगळेजणींनी वेळ दिला। तालुक्याच्या पंचायत समितीच्या उपसभापदाची निवडणूक आज होती। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली माननीय आमदार या राज्याचे माजी मंत्री महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती असेल, तालुक्यातले विविध संस्था असतील, यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते हे विराजमान आहेत। आज जामनेर पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवड ही बिनविरोध झालेली आहे। आज पूजाताई योगेश भडांगे या पौरच्या महिला सदस्या पंचायत समिती सदस्य यांना ही संधी भाऊंच्या माध्यमातून मिळालेली आहे। ठरल्याप्रमाणे 5 वर्षामध्ये 5 सभापती व 5 उपसभापती अशा पद्धतीनं ही कार्यकाळाची विभागणी माननीय भाऊंनी केली होती। सर्वांना संधी देण्याचा भाऊंचा हा प्रयत्न आहे आणि निश्चितच या प्रयत्नामुळे अगदी सर्वसामान्य परिवारातील कार्यकर्त्यांना आज या पंचायत समितीसारख्या प्रशासनाच्या सर्वात मोठ्या पदावर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विराजमान हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं। दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये आपण पाहतात की घराणेशाही आहे, फक्त भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे आणि आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ यांचं असं नेतृत्व आहे की या त्यांच्या नेतृत्वात अगदी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना इथं संधी मिळाली। निश्चितच आज पूजाताईंच्या निमित्ताने जामनेर पंचायत समितीला आज उपसभापतीपदाचा मान त्यांना मिळाला, त्यांच्या हातून निश्चितच तालुक्याची सेवा होणार आहे। त्यांच्या मतदारसंघासोबतच जामनेर तालुक्यातील ज्या विविध समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचं काम, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम, जे का रंजले गांजले असतील, वाडी वस्तीत राहणारे असतील, जे दुर्लक्षित असतील, त्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम जामनेर पंचायत समितीच्या माध्यमातून निश्चितच पूजाताई या पार पाडतील। त्यांच्या समवेत आपल्या पंचायत समितीचे सभापती आहेत, माजी सभापती आहेत, सर्व सन्माननीय सदस्य हे त्यांच्यासोबत निश्चितच त्यांना साथ देतील। माननीय गिरीश भाऊंचं नेतृत्व, खंबीर असं नेतृत्व आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे, पूजाताईंच्या पाठीशी देखील हे नेतृत्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही कामाची वानवा त्यांच्या माध्यमातून तालुक्यात भासणार नाही। मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून समाजाची, देशाची, या तालुक्याची सेवा त्यांच्या हातून घडो। त्यांच्या हातून जे जे वंचित असतील त्या वंचितांपर्यंत पोहोचण्याचं काम, प्रशासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या हातून घडो, या शुभेच्छा त्यांना देतो। धन्यवाद। तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी पूजाताई भडांगे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल
मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो. माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि जे पक्ष सोडून आलेत अशांनाही न्याय दिला जातो हे पूजाताईंच्या माध्यमातून एक चांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे एक ते दीड वर्षापूर्वी योगेश भाऊ भडांगे हे राष्ट्रवादीला रामराम करून भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला होता आणि सर्वांना समायोजन सगळ्यांचं झालं पाहिजे, सगळ्यांना न्याय भारतीय जनता पार्टीत देता आला पाहिजे असा विचार पक्षात नेहमी असतो. आणि आज पूजाताईंच्या माध्यमातून एक नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून गिरीश भाऊंच्या नेतृत्वात झालेला आहे. पंचायत समिती सभापती जलालभाऊ तडवी आणि उपसभापती पूजाताई भडांगे यांच्या दोघांच्या नेतृत्वात येणारा कार्यकाळात पंचायत समितीत खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येईल अशी अपेक्षा पक्ष अध्यक्ष या नात्यानं मी त्यांच्याकडून करतो आणि यांना शुभेच्छा देतो. तर आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे व पूजा भडंगे यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आलेली असे देखील त्यांनी आपणास सांगितलेलं आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह हमी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.